धनुराशी। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण 2024 या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत। या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह विशेष राशी परिवर्तन करतात। यात प्रामुख्यानं 10 ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये येतोय, 12 ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय, 17 ऑक्टोबर या दिवशी सूर्य ग्रह तुळा राशीमध्ये येतोय, 20 ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय, 29 ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय। ज्यावेळेला हे ग्रह राशी परिवर्तन करतील त्यावेळेला धनुराशीच्या जातकांवरती याची नेमकी फलप्राप्ती कशी असेल। एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यात मार्ग निघत नाही आहे। मुलांचं शिक्षण झालं आहे, करिअर कुठलं करावं, नोकरी करावी की व्यवसाय करावा, विवाह होत नाही आहे, वास्तूचा योग आहे का माझ्या नशिबात, वाहन मी घेऊ शकतो का, यांसारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपण ते उत्तरं मिळवू शकतात। धनुराशी प्रथम स्थान, ज्याला लग्नभाव असं म्हणतो, या स्थानावरून शरीर प्रकृती आपलं आयुष्य मस्तिष्क सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला जातो व या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे। व षष्ठ स्थानामध्ये लग्न स्थानाचा स्वामी विराजमान होणं म्हणजे काय हो, तर शत्रूंना सुद्धा मित्र करण्याची क्षमता या महिन्यात तुमच्याकडे आहे। त्याचबरोबर नोकरीमध्ये बदल, बढती, उत्कर्ष या महिन्यानं तुमच्यासाठी आणलंय। मातृघराण्यातील लोकांचं सहकार्य, सपोर्ट, पण हे कामांची धावपळ, कामांची दगदग, अगदी हे करू की ते करू, नेमकं काय करू, तरी हे सगळं करत असताना स्वतःकडेही लक्ष द्या, स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष द्या हे सांगणारा हा महिना आहे। द्वितीय स्थान, ज्याला आपण धनस्थान, वाणीचं स्थान, कुटुंबाचं स्थान म्हणतो, या स्थानाचा स्वामी शनिदेवता पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे। त्यामुळे अडलेलं, अटकलेलं धन आपल्याला पुनश्च मिळणे, कोर्टाचा केसचा निकाल आपल्या बाजूने लागणे, कुटुंबातील थोडेसे मतभेद दूर होणे, संपत्तिक स्थितीमध्ये बहीण भावंडांमध्ये आलेला दुरावा ह्या महिन्यामध्ये दूर होतोय। विशेष असे खाद्यपदार्थ खायला मिळणं, मिष्ठान्न फलांची प्राप्ती या महिन्यामध्ये तुम्हाला होईल। तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय, शक्तीचं, ओजाचं, तेजाचं स्थान आहे। शनी महाराज स्वतः विराजमान झालेले आहेत, जे म्हणून काही महत्त्वाचे काम आहेत अगदी हाता वेगळे वेगळे करणार आहात तुम्ही। सो सोनार किन एक लोहार की, सोनार दादानं हळूहळू आपल्या हातोडीनं मारून आकार द्यावा आणि लोहारानं एक फटका मारला की विचारायचं नाही, अशा फलांची खऱ्या अर्थानं प्राप्ती या महिन्यामध्ये तुम्हाला उपभोगायला मिळेल। बहीण भावांमधील विशेष करून आलेला दुरावा, दोघांमध्ये झालेले मतभेद दूर होत आहे आणि एका विषयावरती, एका विचारावरती ठाम मत तुमचं होत आहे। गायन क्षेत्रातील लोकांसाठी थोड्याशा अडचणी येऊ शकतात, ग्रंथलेखन करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा अडचणी येऊ शकतात, कानाचा विकार उद्भवू शकतो, काळजी घ्या हे सांगणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे। चतुर्थ स्थान सुखस्थान आहे, त्याचबरोबर जीवनामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार मला सुख मिळेल की नाही इथनंच तर पाहिलं जात। राहू ग्रह विराजमान आहे, परंतु स्वामी याचा गुरु आहे ना, देवांचे गुरु बृहस्पती। घर घेताय, घ्यायलाच पाहिजे, मनात विचार आलाय परिपूर्तता होऊ शकते। मणी वसे स्वप्न दिसे म्हणतो, परंतु मी सांगेल मणी वसे ते अस्तित्वात दिसे, याच देही याच डोळा प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आईचं सुख, आईच्या प्रकृतीला थोडशा आरोग्याला काळजी जाणवेल, काळजी घ्या, वास्तू घ्याल, वाहन घ्याल, घर घ्याल, गाडी घ्याल, सगळे सुख घ्याल, परंतु स्वतःला या महिन्यात उपभोग घ्यायला मिळणार नाही। का? व्याप खूप आहे ना,
करून ठेवलं एवढं मग कोण निस्तारणार हे? मग हे निस्तारण्यासाठी म्हणून आपल्याला जर स्वतःला वेळ द्यायचा असेल तर कामालाही वेळ द्या ना तुम्ही, परंतु स्वतःकडेही लक्ष केंद्रित करा. परिवारालाही तुमची गरज आहे, परिवारासाठी सुद्धा तुम्ही महत्त्वाचे आहात. ही गोष्ट तुम्ही जर लक्षात घेतली तर खऱ्या अर्थानं महिना सार्थकी लावाल. जमीन जागेचा काही प्रश्न असेल, नवीन ठिकाणी आपण घेत असू तर एकदा वकिलाचा सल्ला घ्या. मग बघा तुमच्या याच्यात पुढे येणारे जे अडचणी ते आजच दूर होऊन जाते ना. पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो आपण, स्वामी मंगळ देवता अष्टमात गेलाय. या महिन्यामध्ये ज्या ज्या जातकांना संततीच्यासाठी काही प्लॅन करायचा आहे, म्हणजेच काय संततीचा चान्स घ्यायचा आहे, शक्यतो टाळा. डॉक्टरकडे गेलेला पैसा हा वाया जाऊ शकतो, परंतु काहींनी निश्चित केलं आहे घ्यायचाच आहे गुरुजी, हो की नाही एवढं सांगा. ठीक आहे बाबा, तुम्हाला जर घ्यायचाच आहे तर मग 20 तारखेच्या आधी घेऊन टाका, मंगळ ग्रह अष्टमात जाण्याच्या आत. म्हणजे केलेल्या उपायाला तुम्हाला विशेष अशी फलप्राप्ती होईल. अभ्यासात मुलांना अडथळे दाखवत आहे, शिक्षणामध्ये अडचणी येत आहे, मुलांवरती चुकीचा आळ येऊ शकतो, केलेली देवाची उपासना फलप्राप्तीदायक ठरत नाही आहे. मग आपल्याला करायचं काय आहे? हा आलेला महिन्याचा पहिला जो कालावधी 20 तारखेपर्यंतचा महत्त्वाचे कामं परिपूर्ण करून घ्या. पुढच्या 10 दिवसांमध्ये अनंत अडचणी येतील. मग हेच संधीचं सोनं पहिल्या 20 दिवसात करून घ्या. षष्ठस्थान रिपू, रोगस्थान, शरीरपीडा, इथे वृषभ राशी विराजमान आहे. स्वामी शुक्र देवता एकादशात न द्वादशामध्ये व्ययामध्ये जात आहे. 12 तारखेला ते व्ययस्थानात आपलं भ्रमण करतील. अति मोठेपणा पुढे पुढे करायला जाऊ नका, नाही तर नेहमी लक्षात ठेवा की अति तिथे माती होते आणि बऱ्याच वेळेला आडला हरिण गाढवाचे पाय धरी संकट उभं करायचं आणि मग याच्या त्याच्याकडे हात पसरत बसायचं अशी वेळ येऊ शकते. कोणाच्या कोर्टाच्या कायद्याच्या केसेसच्या तुरुंगवासाच्या कुठल्याही कागदपत्रावरती त्याचबरोबर कुठल्याही कोर्ट केसच्या संदर्भात तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू नका. सप्तमस्थान त्याला आपण जाया भाव म्हणतो. या स्थानाचा स्वामी बुधदेवता हा एकादशात न द्वादशामध्ये जातो आहे. एकादश स्थानामध्ये 10 तारखेच्या नंतर तुळा राशीमध्ये ते विराजमान असतील. त्यामुळे आपल्या जोडीदाराला नोकरीचा योग, मग तो प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल, त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीला त्याच्या जीवनामध्ये उत्कर्षाची, भाग्योदयाची, खऱ्या अर्थानं लाभाची संधी या महिन्यामध्ये निर्माण होते. मग आलेली संधी स्वीकारायची की न स्वीकारायची हे आपल्यावरती निश्चित आहे. परंतु सप्तमेश एकादश स्थानामध्ये गेल्यामुळे आणि त्या स्थानामध्ये बुधादित्य नावाचा योग झाल्यामुळे तुम्ही आलेल्या संधीचं सोनं करून घ्या. ज्या जातकांचे विवाह निश्चित होण्यासाठी अनंत अडचणी येत होत्या, आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडनं तुमचा विवाह निश्चित केला जाईल. त्याचबरोबर भागीदारीमध्ये येणारे सगळे संकट संपूर्णतः दूर होतील आणि नवीन अशी एक व्यापाराची संधी तुमच्यासाठी चालू होईल. त्याचबरोबर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक अशा संधी निर्माण होता येईल आणि या संधींचा तुम्ही खऱ्या अर्थानं उपयोग करून घेतला पाहिजे हे सांगणारा हा महिना आहे. अष्टमस्थान, अष्टमस्थानामध्ये मंगळ ग्रह येतोय 20 ऑक्टोबरपासून. वास्तविक कर्क राशीमध्ये इथे मंगळ आल्या कारणानं तीच मंगळ ग्रहाची निश्चिची राशी आहे. शक्तिहीन तिथे होतात ते, त्यामुळे एक महत्त्वाची काळजी जर आपण घेतली तर अजून विशेष आपल्यासाठी आहे. अग्नीपासनं, त्याचबरोबर विशेष करून वाहन अति जोरात चालवण्यापासून आपण जर दूर राहिला तर येणाऱ्या मोठ्या संकटाला तुम्हाला टाळता येईल. नवमस्थान ज्याला भाग्यस्थान आपण म्हणतो, त्याचबरोबर या स्थानाला धर्मस्थानसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा विशेष करून 17 तारखेला आपलं राशी परिवर्तन करतोय आणि तो कन्या राशीतनं एकादश स्थानामध्ये विराजमान होतोय.
म्हणजेच काय तर तुमच्या कर्माला लाभाची जोड मिळाल्या कारणानं तीन स्थानं विशेष करून ॲक्टिवेट होत आहे, नवमस्थान, कर्मस्थान आणि विशेष करून लाभस्थान. अष्टलक्ष्मींची प्राप्ती तुम्हाला करून घेता येणार आहे. फक्त या कालावधीमध्ये शांततेनं घेतलेला निर्णय हा भाग्याची वृद्धी करणार आहे. इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेणार आहात. या महिन्यामध्ये गुरुत्वाची प्राप्ती आहे. या महिन्यामध्ये देशांतर्गत प्रवास प्राप्त होणार आहे. या महिन्यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं तुमचा दृष्टिकोन हा उच्चत्वाकडे जाणार आहे. या महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा पूर्वीच्या दिलेल्या जातकांसाठी यशाची संधी घेऊन येणारा हा महिना आहे. दशमस्थानाचा ग्रह बुध हा सुद्धा एकादश स्थानामध्ये विराजमान होतोय. नेतृत्वाला वाव मिळणार आहे. एक नाही अनेक उद्योगांची सुरुवात होणार आहे. तुमच्या कामाचा आवाका वाढणार आहे. स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती सगळ्या यशाला तुम्ही गवसणी घालताय हे तुमच्यासाठी विशेष आहे. ओळखीच्या लोकांकडनं लाभ करून घ्या. याचबरोबर आपल्या अपेक्षेची पूर्तता या महिन्यात होते. वैभवाची प्राप्ती तुम्हाला या महिन्यात होते. वाहन सौख्य तुम्ही घेत आहात. या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त महिन्याच्या 29 तारखेच्या आत केलेल्या ज्या ज्या म्हणून विषयाच्या गोष्टी असतील त्या पुढे नेणाऱ्या असतील. एकादश स्थान स्वामी शुक्र देवता ते स्वतः विराजमान आहेत त्यांच्या राशीमध्ये. परंतु ते राशी परिवर्तन करतील. कधी करतील? 12 ऑक्टोबरला. मिळालेल्या लाभाचं व्ययात सुद्धा रूपांतर होऊ शकतं. परंतु आपल्या अपेक्षांना वेळीच आवरा. म्हणजे काय? गरज आहे का आपल्याला एक ना दोन गोष्टींचं? एक वाहन असताना दुसरं का घ्यायचं? एक वस्तू असताना दुसरी का घ्यायची? दुसऱ्याची बरोबरी आपल्याला करायची नाही आहे. स्वतः जे म्हणून काही काम कार्य करता आहात तेच तुम्ही करा. विशेष करून ज्या ज्या स्त्रिया पार्लरच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर स्पा, त्याचबरोबर लेडीज वेअरचं दुकान, त्याचबरोबर आर्टिकल्स लिहिणं, त्याचबरोबर खरेदी विक्रीचा काही व्यवसाय, त्याचबरोबर दागदागिन्यांचा इमिटेशन ज्वेलरी या संदर्भातला व्यवसाय करू इच्छित असाल तर करा. तो यशदायी ठरेल. व्ययस्थान इथे मंगळ ग्रहाची वृश्चिक रास विराजमान आहे आणि मंगळ देवता 20 ऑक्टोबरपासून अष्टमस्थानात विराजमान आहे विपरीत नावाच्या राजयोगामध्ये. तोपर्यंत ते मिथुन राशीमध्ये असणारे म्हणजे सप्तमस्थानामध्ये. या महिन्यामध्ये घेतलेलं कर्ज तुम्हाला लवकर परतफेड करता येणार नाही आहे. या महिन्यामध्ये करायला गेलेली मदत तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. या महिन्यामध्ये छोटे मोठे आजार तुम्हाला थोडंसं त्रस्त करण्याचा, डायव्हर्ट करण्याचा, कामापासून दूर करण्याचा विचार होऊ शकतो. जरीही थोडासा त्रास झाला तरीही लढा, काम पूर्ण करा हे सांगणारा हा महिना आहे. धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक 7 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी आकाशी आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 9 तारीख आहे, 10 तारीख आहे, 15 तारीख आहे आणि 16 तारीख आहे. अशुभ दिवस कुठले आहेत? तर 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, 19 तारीख आहे आणि 20 तारीख आहे. शुभ ग्रहांचं शुभत्व वाढणार आहे. अशुभ ग्रहांचं अशुभत्व आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. परंतु या अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होण्यासाठी मंत्र देतो. या मंत्राचं आपण पठन करा. मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्म्यै नमः. या मंत्राचा आपण जप करा. नक्की आपले सगळे विघ्न दूर होतील. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.